नाभिक समाजाच्या आरक्षणासाठी आजपर्यंत अनेक संघटनांनी अनेक संघटना प्रमुखांनी प्रयत्न केलेले आहेत। 2017 मी देखील काही सहकाऱ्यांच्या सोबत नाभिक आरक्षणासाठी मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन केलं होतं आणि SC मध्ये नाभिक समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यासोबत काही मागण्या पण आपण ठेवलेल्या होत्या। सोबतच महाराष्ट्रामध्ये नाभिक समाजासाठी आरक्षण समिती काम करते, जी सदाशिव खळवळकर सर त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत। अशा विविध संघटना काम करत आहेत। त्याचसोबत गेल्या लॉकडाऊनच्या आधी नाभिक समाजाच्या आरक्षणासाठी आजपर्यंत काही त्रुटी आपण लक्षात घेऊन माननीय प्रकाशजी आंबेडकर यांची देखील मी भेट घेतली, चर्चा केली, त्यांना सांगितलं नाभिक समाज ऑलरेडी काही राज्यांमध्ये SC मध्ये आहे, ते कागदपत्र देखील दाखवले त्यांना आणि त्यांना सांगितलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाभिक समाजाचं SC मध्ये आरक्षण मिळावं। त्यांनी बऱ्याच कायदेशीर बाबी त्रुटी समजून सांगितल्या, नाभिक समाजाचा SC मध्ये समावेश करणे अशक्य आहे त्यांनी सांगितलं, इतकं स्पष्ट बोललेले आहेत। त्याचसोबत कुठलीही जात SC मध्ये टाकता येत नाही, SC मधून काढता येत नाही, अशा प्रकारचे काही तरतुदी संविधानामध्ये आहेत, कायद्यामध्ये आहेत। त्याच्यामुळं SC मध्ये आरक्षण नाभिक समाजाला मिळणं दूरवर्ती शक्य नाही असं माझं वैयक्तिक मत त्या दिवशी ठरलेलं आहे। त्याचसोबत रामदास आठवले सामाजिक न्यायमंत्री केंद्रीय त्यांची देखील भेट घेतली, त्यांनी देखील हा विषय महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाकडं न्याय म्हणून सांगितलं। तर अशा प्रकारचं काही त्रुटी आहेत। तर मी नाभिक समाज बांधवांना एक विनंती करेल की जीवावरती बेतून काही आंदोलन उपोषणं करण्यापेक्षा जर आता आपण हे जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे अहमदनगरमध्ये, ही शेवटची संधी असू शकते। जर आपण ताकदीने लढलो तर सरकार झुकेल देखील, त्याचा फायदा देखील होऊ शकतो, परंतु नाभिक समाज आणि वंचित गरीब जे काही OBC तले घटक आहेत मिळून जर धनगर वंजारी यांच्या स्वतंत्र आरक्षणाप्रमाणे जर आपल्याला स्वतंत्र आरक्षण 19% जे शिल्लक राहिलेले आहे OBC मध्ये त्याच्यामध्ये जर आपल्याला मिळवता आलं तर तो रेटा सक्सेस होऊ शकतो आणि आपल्याला म्हणजे 12 बलुतेदार म्हणून एक प्रवर्ग वेगळा करून वेगळं आरक्षण आपल्याला मिळू शकतं, म्हणजे काही टक्के काही प्रमाणामध्ये, आणि ते आरक्षण घेणं सोयीस्कर राहील, सोपं राहील, तो रेटा आपण केला पाहिजे। सर्व समाज बांधवांनी नगरच्या अहमदनगरच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देऊन तिथे हजर राहावं, पाठिंबा द्यावा, त्याचसोबत आपला लढा यशस्वी करावा अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो।